मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 चा आजचा पहिला दिवस होता आणि आजच्या पहिल्या दिवशी एवढं काही जास्त झालं नाही. म्हणजे पाण्यावरनं थोडेसे चिरचिर चिरचिर स्पर्धक करत होते. यानंतर आजच्या दिवशी सॉफ्ट टार्गेट ठरला, तो म्हणजे सूरज चव्हाण. प्रत्येकाने त्याला टार्गेट केलेला आहे आणि आजच्या दिवशी नाही तर येणाऱ्या बऱ्याचशा एपिसोडमध्ये तो सॉफ्ट टार्गेटच असणार आहे आणि बरेच जण त्यांच्या येऊन टपलीत मारून जाणार आहेत. आणि आज जो काही बिग बॉसने टास्क घेतला, निर्णय क्षमता कोणाकडे नाही तर माझेसुद्धा 3 कंटेस्टंट मी सांगणार आहे. तर बघूया आजचा दिवस कसा होता. नमस्कार, मी राजेंद्र, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. मित्रांनो, आजच्या पहिल्या दिवशी बिग बॉसच्या घरामध्ये पाणी नव्हतं, त्यामुळे सदस्यांची मॉर्निंग ही गुड नव्हती. तर पाण्यासाठी थोडीशी चिरचिर करताना लोक दिसत होते, प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करताना दिसले. तर आज स्पर्धकांना नाश्ता आला होता आणि नाश्ता करण्याच्या वेळी बिग बॉसने सांगितलं की तुम्हाला 3 कंटेस्टंट निवडायचे आहेत. तर इथे सॉफ्ट टार्गेट ठरला, तो म्हणजे सूरज चव्हाण. मित्रांनो, मी पहिल्यांदा माझे 3 कंटेस्टंट सांगतो की या निर्णय क्षमतेमध्ये त्यांच्याकडे अजिबात निर्णय क्षमता नव्हती. माझा पहिला कंटेस्टंट असेल तो म्हणजे निक्की तंबोळी. बघा, जेव्हा वर्षाताई म्हणाल्या की चला आपल्याला निर्णय घ्यायचे, निक्की तूही चल आपण बसूया बिग बॉसशी बोलूया, तेव्हा निक्की स्पष्ट म्हणाली होती की मला याच्याशी काही घेणं देणं नाही, मला मोर्चे काढायचे नाहीत. त्यामुळे इथे स्पष्ट दिसत होतं की निक्की तंबोळी हिच्याकडे अजिबात त्या क्षणाला निर्णय क्षमता नव्हती. माझं दुसरं नाव आहे ते म्हणजे त्या सिच्युएशनला धरून, ते म्हणजे महाराज. बघा, जेव्हा सगळे डिस्कस करत होते ना, पाणी नाही आहे, आपल्याला नाश्ता नाही आहे, त्यावेळी महाराज आहे ना एका शब्दाने सुद्धा बोलत नव्हते. त्यामुळे माझं ते दुसरं नाव असणार आहे. तिसरं मी नाव 2 जणांचं घेईन. पहिलं आहे ती म्हणजे इरिना. बघा, ती एका शब्दाने काही बोलत नव्हती. अशावेळी तर रात्री भरपूर बोलत होती, गुड नाईट कसं बोलू, अमुक कसं बोलू, तमुक कसं बोलू. पण ही जी महत्त्वाची सिच्युएशन होती त्यावरती ती एका शब्दाने बोलत नव्हती. आणि सगळ्यांनी जे काही नाव घेतलं ना, तेच नाव मी तिसरं नावसुद्धा ॲड करेन, ते म्हणजे सूरज चव्हाणचं. कारण सूरज चव्हाणला आहे ना खरंच कळत नाही की नेमक्या कुठल्या सिच्युएशनला काय बोलायचं. मुळात बिग बॉस जे काही सांगतात ना, तेच त्याला कळत नाही. मग पॅडी समजवतो किंवा मग डीपी समजवतो आणि मग तो काही जे काही बोलायचं ते बोलून जातो. तर अशी माझी 3 नावं असणार आहे, त्यामध्ये एक एक्स्ट्रा मी सूरजचं नाव ॲड केलं. आता जी काही बिग बॉसच्या घरामध्ये सिच्युएशन झाली, इथे सॉफ्ट टार्गेट ठरला तो म्हणजे सूरज चव्हाण. प्रत्येकाने त्याचं नाव घेतलं आणि दुसरं नाव घेतलं ते म्हणजे इरिनाचं. बघा, ती सुद्धा काय बोलत नव्हती त्यामुळे ते नाव घेतलं. पण माझ्यासाठी शॉकिंग हे होतं की डीपीने स्वतःचं नाव घेतलं. खरं तर स्वतःचं नाव घेतलं ते बरंच केलं, पण डीपीने जर तेव्हा स्वतःचं नाव घेतलं नसतं तर फार मजा आली असती. तिसऱ्या नावासाठी बिग बॉसच्या घरामध्ये मोठे राडे झाले असते आणि ते राडे पाहायला ना खरंच खूप मजा आली असते. आता 3 जण निवडले गेलेत, जसे की इरिना, त्यानंतर सूरज आणि नंतर डीपी. आता या 3 सदस्यांना त्यावेळी निर्णय घेता आले नाही, निर्णय क्षमता त्यांच्याकडे नव्हती. आता या 3 जणांनाच उद्या मोठी कामगिरी पार पाडायची आहे. उद्याच्या दिवसात जी काही बीबी करन्सी आहे, ती बीबी करन्सी घेऊन त्यांनी बिग बॉसच्या घरासाठी खरेदी करायची आहे. मग ग्रॉसरी असेल, बेड असेल, किंवा बिग बॉसच्या घरामध्ये जे जे काही साहित्य लागणार आहे ते साहित्य त्यांनी खरेदी करायचं आहे. आणि उद्याच्या दिवशी आहे ना भरपूर मजा येणार आहे. बघा, हे जे काही 3 सदस्य खरेदी करणार आहे त्यावरच पूर्ण आठवडा घर चालणार आहे. बघा, अशी सिच्युएशन येणार आहे की बीबी करन्सी ही कमी पडणार आहे आणि सामान जास्त असणार आहे, त्यामुळे बरेच जण अशी चिडचिड करताना दिसतील की मला हे पाहिजेत होतं, मला ते पाहिजेत होतं. त्यामुळे उद्याचा दिवस तुम्ही राखून ठेवा, उद्या खरंच खूप मजा येणार आहे. तर बघूया उद्या काय मजा येते, ते उद्याच आपण बघूया. पण आजच्या दिवशी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की सूरज चव्हाण आहे ना हा सॉफ्ट टार्गेट ठरलेला आहे. जो येणार तो त्याच्या टपलीत मारून जाणार, पण तो पोरगा आहे ना एकदम रिअल आहे. ज्या पद्धतीने आज तो सांगत होता ना की माझ्या वडिलांना अशा इथे गाठी झाल्या होत्या, ते वारले, त्यानंतर मग आई एका बाजूला जीव सोडत होती, त्यानंतर माझी आजी एका बाजूला प्राण सोडत होती, हे जे ऐकून आहे ना हे फार वाईट वाटलं एकदम. आणि तो जेव्हा सांगत होता ना की मी टिकटॉकवरती जेव्हा व्हिडिओ बनवत होतो तेव्हा मला एका व्हिडिओसाठी पर डे 80,000 रुपये मिळायचे आणि लोकांनी मला भरपूर धोका दिलाय, आज पण मला 60,000-60,000 रुपये मिळतात. तर तो माणूस खरंच रिअल आहे. पण ज्या पद्धतीनं तो सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वावरतोय, तर साहजिकच अशा लोकांचा
इतर लोकांनी गैरफायदा घेतला असेलच. मित्रांनो बघा, बिग बॉसच्या घरामध्ये तो बऱ्याच वेळा सॉफ्ट टार्गेट होणार आहे आणि जेव्हा जेव्हा तो सॉफ्ट टार्गेट होईल तेव्हा तो लोकांच्या पसंती पडणार आहे, हे बाकीच्या घरवाल्यांनी लक्षात ठेवावं. बाकी तो खरंच रिअल आहे. बघा शांत शांत असतो आणि पटकन आपल्या कॅरेक्टरमध्ये तो घुसतो, एकदम कुलीगत धोकावाणी. तर सूरज चव्हाण एकदम भारी आहे. तर मला असं वाटतं ना की सूरज चव्हाण हा एकदम सच्चा माणूस आहे. तर ठीक आहे, आजचा हा दिवस असा होता. माझे तीन कंटेस्टंट सांगितले की हे तीन कंटेस्टंट माझे आहेत की ज्यांना खरंच त्या सिच्युएशनमध्ये निर्णय घेता आले नाही. आता तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचे की त्या सिच्युएशनमध्ये तुमचे तीन कंटेस्टंट कोणते असतील की ज्यांना निर्णय घेता आला नाही, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बाकी आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आणि खरंच बिग बॉसच्या घरातील लोक हे सूरजला टार्गेट करतात का, हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. बाय.